बोरगाव येथे ऊस वाहन धारकांचे सदलगा पोलिसांनी केले प्रबोधन, वाहनांना रिफ्लेक्टर नसेल तर होणार कारवाई. बोरगाव येथे ऊस वाहतूकदारांचे सदलगा पोलिसांनी केले प्रबोधन, वाहनांना रिफ्लेक्टर नसेल तर होणार कारवाई. सध्या सीमा भागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ऊसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, ट्रक यातून ऊसाची वाहतूक रात्री अपरात्री केली जाते. पण काही ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर व इतर संरक्षक सुविधांचा वापर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्यावर कारवाई सदलगा पोलीस ठाण्याकडून करण्यात येणार आहे. सध्या ऊस हंगाम जोरात सुरू असून ग्रामीण भागातील शिवारे ऊसतोड मजुरांनी फुलले आहे. या हंगामात अपघाताच्या घटना घडून अनेकांना जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर सदलगा पोलीस निरीक्षक आर वाय बेळगे यांनी बोरगाव सर्कल येथे ऊस वाहतूक करणाऱ्या विना रिफ्लेक्टर व संरक्षण नसणाऱ्या वाहनांना अडवून रिफ्लेक्टर व रेडियम चिकटून वाहनधारकांचे प्रबोधन करीत होते. ज्या ऊस वाहनधारकांनी संरक्षणाचे नियम मोडून ऊस वाहतूक करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यामुळे वाहनधारकांना ऊसाने भरलेल्या वाहनावर संरक्षक सुविधा करणे आता बंधनकारक राहणार आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे अपघाताला आळा बसण्यास मदत होणार आहे. यावेळी PSI आर वाय बिळगी, ASI विश्वनाथ हाजी, सुरेश हुगार, SC मठपती, महिला हवलदार क्रांती WC यांच्यासह सदलगा पोलीस उपस्थित होते.